शर्मिला ठाकरे यांच्या विधानावर शिवसेनेच्या विनायक राऊत यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. मनसेला शिवसेनेकडून कुठलाही प्रस्ताव आला नसल्याचं सांगोल्यामध्ये बोलताना राऊत म्हणाले. शिवसेनेकडे तसा कोणता प्रस्ताव आलेला नाही आहे आणि याबाबत योग्य तो निर्णय घ्यायचा अधिकार माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांनाच आहे. आपण बघतोय की एकूणच अशा पद्धतीचा कोणताही प्रस्ताव आपल्याकडे आपल्याला मनसेकडून आलेला नाही असं विनायक राऊत म्हणत आहेत. आणि आता एकूणच खरंच कोण टाळी देणार, कोण टाळी मागणार हे बघणं पुढच्या काळामध्ये महत्त्वाचं ठरणार आहे. काय काय होतं येणाऱ्या काळात ते बघणं महत्त्वाचं ठरेल. त्याच्यावर सद्यस्थितीत काही प्रतिक्रिया देणं मला असं वाटत नाही योग्य. आपले इथले बंडखोर